नमस्कार मंडळी, गेल्या वेळेचा व्हिडिओ ऑटोमॅटिक बंद झाला. काय माहिती काय झालं त्याच्यामुळे. मला वाटतं जास्त वेळ डिस्प्लेचं जे टायमिंग आहे तो कमी ठेवला होता 15 सेकंड, आणि त्याला हात न लावल्यामुळे टच न गेल्यामुळे बरेच वेळापर्यंत तो स्क्रीन बंद झाली होती. तर आपण पुढं त्यातून बघू. तर पुढचं असं आहे की आता तुम्हाला मी गेम दाखवणार होतो. तर मी आतापर्यंत 10,620 पैसे केलेले, परंतु इथे सगळ्यात जास्त पैसे त्याच्यात घातले. आता 25,000 पण मी घेतलं आहे बघा, हे 5X साईजचं. तर तुम्हाला ते गेम खेळून दाखवतो. आता हे टू बॅटलवर क्लिक करायचं आहे. टू बॅटलवर क्लिक केलं तर दोन ऑप्शन येतात, एक इन्फिनाईट आणि दुसरं एक टाईम आहे. त्याच्यामध्ये दोन पटीने स्कोर होतो त्याच्यामध्ये, आणि इन्फिनाईटमध्ये कमी होतो. परंतु इन्फिनाईटमध्ये कसं टायमिंग नाही, पण टाईममध्ये टायमिंग आहे. 7 मिनटाचं टाईम आहे, तर 7 मिनटामध्ये तुम्हाला खेळायचं आहे आणि आऊट ना व्हायचं आहे. परंतु आता मी हा X2 टाईम घेतो आहे, कारण त्याच्यामध्ये जरा जास्त पैसे मिळतात. म्हणून आता तुम्हाला दाखवतो टाईम X2 मी क्लिक करतो आणि खेळायला सुरुवात करतो. पण पहिली ॲड येते बघा, हे असे ॲड वगैरे येतात कारण त्याच्यामुळे आपण फ्रीमध्ये गेम खेळू शकतो. परंतु ह्या ॲड नसतील तर आपण तो गेम फ्रीमध्ये खेळू शकत नाही, असं काहीतरी ऑप्शन आहे. तो परचेस करायला लागतो. पहिला गेम सगळे परचेस करायला लागते, ते ॲड येत आहेत दुसऱ्या ह्याचे. तर आता मी कॅन्सल केलं आहे, कारण ह्याच्यामध्ये तर मला काही फायदा नाही. बघा, आता ह्याची माझी शेफ्टी यायला लागली, तो आउट झाला. आता मी चालू करतो. हे बघा, ही फळं अशी घ्यायची असतात. हे लवचिंग गेमचं माझ्याकडे आलं बघा ऑटोमॅटिक. आता हे पैसे घ्यायचे असतात. आता मी स्पीडमध्ये चालवण्यासाठी बघा, हे डाव्या हाताला एकदा तुम्ही एक हात वापरला ते कुठं पण हे एक नॅव्हिगेटर येतं. तर मी इथे हात लावला तर ह्याचा नॅव्हिगेटर इथं आला आहे. बघा, तुम्हाला दिसतो आहे स्क्रीनवरती. इथं पण येतो. आणि दुसरा हात जर तुम्ही इथे ह्या साईडला क्लिक केलं तर त्याचा स्पीड वाढतो. फक्त तुम्ही बघितलं असेल स्पीड वाढला आहे. तर बघा, हे असे हात जे असतात ते असे मेलेले साप असतात, ते खायचे असतात. आपला धक्का लागला तर ते मरतात देखील. ते बघा, हे असे प्रकार आहे. मी असं चालवतो आहे, हे असं खायचं आहे तर ते दुसऱ्या ह्यांनी खाल्लं, त्यामुळे ते मला मिळालं नाही. आता बघा, माझ्या शेफ्टीने एक साप घायळ झाला नाही मेला. बाकी ठिकाणी तुम्ही सॉरी म्हणालात तर तुम्हाला माफ होते, पण इथे तिला माफी नाही. इथे तुम्ही धडकलात तर तुम्ही डायरेक्ट मरणार. आता बघा, हा साप इथे आला, धडकला, आता याच्या चुकीला माफी नाही. बघा, आता हे स्पीडचं ऑप्शन मी घेतलं आहे. आता हे तुम्ही चालवलं आणि इथं पूर्ण घेतलं. तर सगळ्यात हा सापाचं विशेषत असं आहे की हे बघा, ही बाटली घेतली की मला ते लवचिंगमचं हे येतं. हे घेतलं की मला दुर्बीण येते, म्हणजे मोठा साईज येतं. तर तुम्हाला दिसतं आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूचं किती मोठा स्पेस मला दिसतोय ना. आता हे अशा प्रकारे मी चालवतो आहे. आता हा कॉईन मी घेतला, आता मी इकडे आलो. ह्याची स्पीड बॅटली दिसते, ही स्पीडचं ऑप्शन आहे. त्यानंतर आता पुढे जातो. आता पुढे गेलो तर हे सगळी फळं अशी घ्यायची. आता हे स्पीडचं ऑप्शन आलं आणि कॉईन आला, हे पण स्पीडचं ऑप्शन आलं, कॉईन आला आणि फळं वगैरे घ्यायचे. आता आजूबाजूला तुम्हाला हे जे ऑप्शन आहे बाटली, आता जी भेटली निळ्या कलरची, हे 5X आहे. म्हणजे एखादी वस्तू तुम्ही घेतला त्याची प्राईस तुम्हाला जास्त देणार आहे. बघा, आता तुम्ही फळं खाता त्याची जास्त प्राईस देणार. फक्त एक पॉईंटच आहे की त्याची प्राईस तुम्हाला जास्त देत नाही. बघा, आता बघा हे मी घेतलं. आता हे असं घ्यायचं आहे. बघा, ह्याची प्राईस किती दिली बघा तिने. आता हे ऑप्शन आहे ते बघा, 5,000 घेतले डायरेक्ट. आता मी इकडे सापाला असं गुंडाळून ठेवू शकतो या शिफ्टीमध्ये. आता अशा प्रकारे मी त्याला गुंडाळून ठेवलेलं आहे माझ्या शिफ्टीमध्ये. असा जातो बघूया बाहेर, किंवा मीच मरू शकतो. कारण त्यांनी जर असं तोंड गेलं तर मी मरू शकतो. मी म्हणजे हा किडा. आता हा जो एवढ्या लवकराची साईज मोठी झाली आहे ती पहिली होत नव्हती. बघा, हा शेफ्टीला अडकला, तो ढकलला गेला आणि मेला. अशा प्रकारे तो एंड झाला त्याचा. तर मी आता चालवतो आहे. अशा प्रकारे माझाही एंड होतो, म्हणजे ह्या किड्याचा. आणि ह्या हा जो किडा आहे त्याच्या फळं अशीच राहतात आतमधली खाल्लेली, आणि मग ते बाकीचे किडे खाऊ शकतात. परंतु हा मिनटाचा जो टाईम आहे खेळ आहे त्याच्यामध्ये तसं होत नाही. त्याच्यामध्ये होतं असं की तुमचा टाईम झाला की तुमचा किडाच गायब होतो, कोणाला खायला भेटत नाही. पण त्या मिनटाच्या आधी जर तुम्ही आऊट झालात तर बाकीचे तुम्हाला खातात. अशा प्रकारे हे आहे, तुम्ही बघू शकता हा खेळ असा आहे. साप असे एकत्र येतात, तर मी तो ऑप्शन घेतला. बाकीचे धावत होते ते घ्यायला. प्रकारे आउट झाला बघा. लवचिंगमच्या ऑप्शनमुळे ह्याला पटकन मी घेऊ शकतो ह्याला. आता हा पण आउट झाला होता. आता ही बाटली मी घेतो, बघितली ही बाटली घेतली. अशा प्रकारे तुम्हाला 5 मिनटं पूर्ण ठेवून दाखवतो की
किंवा तुम्हाला काही बाटली घेतली की 5000 पॉईंट मिळतात. जर तुम्ही 5000 पहिलंच जे पॉईंट ऑप्शन घेतला असेल तर अशा प्रकारे खेळत जायचं आहे. अशा प्रकारे हा मोठा होत जातो पण कुठे धडकायचं नाही आहे. नाही ते आता बघितलात आजूबाजूला लक्ष द्या, कारण तुम्ही तिथे धडकलात तर तुम्ही आउट होणार. मग आता इथे मी असं एक प्रकारे आउट केलं. मग असं हे ऑप्शन घेतो कारण हे ऑप्शन जास्त पैसे देतात. तर बघा मी हे घेतलं असं, आता हे पण आजूबाजूचं घेतो आहे कारण त्याच्याने मला जास्त हे माझे पॉईंट वाढतात आणि मी सगळ्यात मोठा शॉप होतो. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही गेम आहे. आता हे जे ऑप्शन आहे नेटवर्क दाखवतं, ते अँटिनाचं ऑप्शन आहे ना, ते ह्याच्यामुळे येतो. तर बघा मी त्याला धडकवलं, हा माझ्या मागे लागलेला मला मारायला, पण मी त्याला माझ्या शेतीमध्ये धडकून ठेवले. आता मार म्हणते कसं ते बघा. हा हा बागाची बाजूचे साप जे आहेत ते असे कशाला आलेच माहिती आहे का, ते माझं तोंड त्यांच्या शेफ्टीला आपटावं या उद्देशाने आले. बघा ते तो बघा तो काळा साप त्याला किती बघा नक्टर त्याचे त्याला मिळावं म्हणून कसा तो आता मला मारायला होता. तर लाईफमध्ये रिअल लाईफमध्ये पण असं होतं, आपलं चांगलं बाबा म्हणून दुसऱ्याचं वाईट करण्याची परिस्थिती आज जगामध्ये आपण पाहतोय. परंतु हा गेम आहे त्यामुळे चालतं आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र आपण आपली बाजू चांगलीच ठेवायला हवी. दुसऱ्याची रेश आपल्याला जर कमी करायची असेल तर आपली रेश आपल्याला वाढवायला हवी. अशा प्रकारे माझ्या शेफ्टीमध्ये हा मेलेला आहे. गेम आहे त्यामुळे हे चालतं, गेममुळे मध्ये हे चालतं, परंतु रिअल परिस्थितीमध्ये असं करू नये. तर अशा प्रकारे मी हे खाल्लं बघा, ही बाटली खाली ते यू सेफ तयार होतो. आता माझ्या सेफ्टीला धडकून कोणतरी मेलेला आहे, मेलेला आहे. अशा प्रकारे मी त्याला हे केलेलं आहे. आता बघा हे परत आता एक दुर्बीण चालं, हे यू आकाराचं असतं ते. अशा प्रकारे बघा हे साप असे मरत जातात ठोकत ठोकत, कारण जागा नाही मिळत ना एकदम. जरा मोठी झाले की त्यांचं ते चालण्याची साय टेक्निक पण कमी होत जाते बघा. आता हे मी घेऊ शकत नाही कारण इथं पोचलो की मी आपटणार. हे बघा हे किजलाऊची गेम आहे, हे जर मला मगाशी मिळालं असतं तर हे बघा हे ठोकायसाठी टपलेले आहेत हे लोक. हे बघा हे छोटा साप पण आहे ना, तो कॉईन घ्यायचे असतात. हे कसे कॉईन घेतले तुम्ही, हे मेन आहे. हा किती मोठा साप झालेला आहे. आणि आता हे लवचिक गेम घेतला मी, कलरवाला होता निळा आणि लाल कलरचा. अशा प्रकारे हे साप टपलेले आहेत मारायला मला, पण मी मात्र वाचायचा प्रयत्न करतो आहे. बघू आता कुठपर्यंत वाचता, 37 सेकंद माझे बाकी आहेत. 37 सेकंद पूर्ण मी खेळलो तर मात्र हा साप त्यांना खायला मिळणार नाही, परंतु मी लवकर आवड झालो तर ह्यांना खायला मिळणार. अशा प्रकारे मी खेळतो आहे. तुम्हाला हे पॉईंट वाढवण्याचं ऑप्शन आहे, दिसतंय तुम्हाला? दिसत नसेल कदाचित, तुम्ही नीट लक्ष द्या तेव्हा तुम्हाला कळेल. बघा हे असे पॉईंट बाटल्या मी जास्त खातो कारण त्याने जास्त पॉईंट वाढतात. बघा हे असा मिळेला साप आहे, तो मला चान्स मिळाला म्हणून खातो, नाही तर असं खात नाही. कारण तो खायला गेला की बाकीचे साप पाहिजे किडे आहेत ते टपलेले असतात मला. आता 0 सेकंद झालं, टाईम संपला. आता बघा हे किती 5व्या रँकवर आलो आहे आणि वेट झालं आहे 2,25,000. आता ॲड पाहिलं तर पुन्हा खेळू शकतो, पण मला आता खेळायचं नाही आहे कारण फुकट ॲड. आता मी एवढं कमवलेलं आहे तेवढं गमवायला पण लागतं, त्यामुळे मी खेळत नाही. आता थोड्या वेळाने टाईम संपेल आणि आवाज आला बघितला बॉम्ब वेट. आता 5व्या रँकवर आला तर मी हे क्रॉस चढणं जमतो. क्रॉसचं पूर्ण जमल्यावर थोडी ॲड येते, मी ते थोड शॉर्टकटमध्ये मी हे क्लोज केलं मी. आता बघा ते पैसे वाढले 11,037 झाले. आणि हाच गेम म्हणजे ते तुमचं ऑप्शन एक बघायचं राहिलं ते म्हणजे उजव्या हाताला डाव्या हाताला खाली. आता हे 1 2 3 दिसतंय ते.